आता दोन अंकी संख्यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. दोन अंकी संख्यांचा गुणाकार. दोन अंकी संख्या म्हणजे इकडे पण दोन अंकी संख्या, इकडे पण दोन अंकी संख्या. आतापर्यंत आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणलं होतं. आता दोन्ही दोन अंकी संख्या मग कसं करायचं? हा, ते आपण शिकूया. आता बघा, एक गणित दिलंय त्यांनी, पंचवीस गुणिले 12, पंचवीस गुणिले 12 असं गणित दिलंय. आता काय करायचं, कसं सोडवायचं? आता परत याची पण फोड करायची, याची पण फोड करायची. कळलं? बघा आता परत आखूया आपण, सेम तसंच आखायचं आहे. आता इथे इथे पण तीन कप्पे केले, इथे पण तीन कॉलम केले. कळलं? हा, आता इथे काय लिहायचं? हे पंचवीस ची फोड, पंचवीस ची फोड कशी होईल सांगा? पंचवीस ची फोड कशी करणार सांगा? हा, इथे गुणाकारच चिन्ह, इथे काय लिहायचं? हा, वीस अधिक पाच बरोबर, वीस अधिक पाच. आता इकडे 12 ची फोड लिहायची आहे, इथे 12 ची फोड कशी लिहायची? इथे 10 बरोबर, 10 आणि अधिक, नाही 12 आहे तिथे. हा, दोन बरोबर, दोन. समजलं एवढं? एवढं समजलं? मग आता यांनी याला आधी गुणायचं, पाडा पाडा म्हणायचा, पाडा बोलायचा. 10, 10 × 20 आणि हा 0. कळलं का? 10 × 20 आणि हा 0 तसाच दिला. 10 × 5 पाडा बरोबर. श्रुती 50, 50. 10 × 5 50. आता हे झालं, 10 झालं. आता 2 नी गुणायचंय. बे दुणे चार आणि हा 0. आता बे पाचे 10 बरोबर. झालं एवढं? झालं. आता परत इथे आखायचं. आता या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 250 40 अधिक 10. हे नाही, हे आणि हे बंद करायचं, फक्त हे एवढंच. यांची बेरीज करायची. चला करा. 0, 5 × 4 करा पटपट. 5 × 4 9 × 1 10, 10 × 0 अच्छा 1, 2 × 1 2 × 1 3 बरोबर. श्रुती किती आलं? 300. मग आता इथे लिहायचं
पंचवीस गुणिले बारा बरोबर तीनशे. समजलं का? सोप्प आहे. पाढे बोलता आले पाहिजे पट पट पट. पाढे पाढे बोलायचे पट पट, मग सोप्प जाणार तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं पाढे पाठ करा. पाढे आल्याशिवाय येणार नाही गुणाकार. गुणाकारासाठी पाढे आलेच पाहिजे. समजलं? हा आता तुम्ही करणार, आता तुम्ही करा. हा चला वाईट करा सगळ्यांनी. त्रेचाळीस गुणिले तेवीस करा. वहीत करा सगळ्यांनी. हा वहीत 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 करा. इकडे लक्ष द्या. आता परत आपण बघूया. हा काय केलंय आपल्याला? गुणाकार करायचा आहे. गुणाकार करायचा. मग आपण इथे आधी गुणाकाराचं चिन्ह लिहून टाकू. कशाचा गुणाकार करायचा? त्रेचाळीस. त्रेचाळीस ची फोड करायची. राम इकडे बघ. त्रेचाळीस ची फोड करायची. किती लिहिणार इथे? त्रेचाळीस ची फोड कशी करणार सांगा. चाळीस आणि तीन. चाळीस अधिक तीन त्रेचाळीस. आता इकडे गुणिले किती करायचे? तेवीस. तेवीस ची पण फोड करायची. किती लिहिणार? तेवीस वीस आणि तीन. वीस आणि तीन. एवढं झालं सगळ्यांचं बरोबर आलं. असं हे बरोबर आलं. हा चला आता यांचा गुणाकार करायचा. तुम्हाला आता काल शिकवलं इथे दोन शून्य आहेत की नाही. इथे दोन शून्य आहे. मग सरळ दोन शून्य लिहून टाकायचे. लिहून टाकायचे आणि बेचोक पाडा बोला. हा वीस चा पाडा येत नाही ना. मग हे दोन शून्य लिहून टाकायचे. दशकाचा गुणाकार शिकवला ना काल. दोन शून्य लिहायचे. एकक स्थानी शून्य असेल तर दोन शून्य लिहायचे. आपण काल शिकलो ना. काल हे पा इथे आहे ना. इथे काय लिहिलंय बघा. जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्याच्या पुढे दोन शून्य लिहावी. काल आपण शिकलो ना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा आणि ही दोन शून्य लिहून टाकायची. सोप्प. हा चला आता यांचा गुणाकार करा. तीन दुणे काय? वीस आहे तिथे. वीस बिस्त्री किंवा बेत्री. अरे या दशक संख्येने गुणा नाही आला. पाडा म्हणायचा. हा मग एवढा वेगळा लागतो. सहा आणि हे शून्य लिहायचं. दशक दशकाचा शून्य लिहायचा आणि याचा गुणाकार करायचा. तसंच आता इथे यांनी गुणायचं. यांनी याला गुणायचं. चला सांगा. चार त्रिक चार त्रिक चार त्रिक चार त्रिक किती? श्रुती बरोबर. श्रुती बोल. बारा बरोबर. बारा. चार त्रिक तीन चौक बारा आणि हा शून्य. शून्य लिहायचा. तसच तीन त्रिक तीन त्रिक नऊ बरोबर. तीन त्रिक नऊ. तीन गुणिले तीन. कळलं का स्नेहल? समजत नाहीये का स्नेहल? म अशी काय करते? हा आता एवढं झालं. एवढं झालं. मग आता एवढ्या संख्यांचा
यांची आपल्याला बेरीज करायची आहे एवढ्याच. कळलं? 800 अधिक 60 अधिक 120 अधिक 9 बेरीज केली. चला इकडे बघा किती आले 9. एककाखाली एकक बरोबर लिहायचं, दशकाखाली 6 आणि 2 6 अधिक 2 8. हा 8, 8 आणि 1 8 अधिक 1 9 बरोबर. आता इथे गुणाकार लिहायचा, 4 43 × 23 बरोबर 989. सगळ्यांचं आलं का असं सेम? बरोबर आलं. रामचं आलं बरोबर. शाबास. समजलंय? समजलंय? आता पक्क समजलं? आता तुम्ही करा बरं, जोपर्यंत तुम्हाला येत नाही स्वतः करता तोपर्यंत उपयोग नाहीये. स्वतः करता आलं पाहिजे. स्वतः आईला विचारून नाही करायचं, स्वतः करायचंय. दीदीला आईला विचारून नाही करायचं, स्वतः स्वतः करता आलं पाहिजे. एकटं पुसू दुसरं गणित करता तुम्ही? बर. हा हे गणित करा, 62 × 13 हे करा. करा आता लवकर. हा श्रुतीने केलं. 806 बरोबर बरोबर. चला झालं का सगळ्यांचं? काय झालं? इथे झालं. दाखव ना, तुझं दिसत नाही. थांब चमकत. नको दाखवूस, नको दाखवू. आपण इथे करू आणि मग टॅली कर. 806 आलं का? 806 आता. हा थोडं इकडे सरको. आलं आलं. हा बरोबर आहे. बरोबर. हा बरोबर झालं. श्रुती झालं. श्रुती श्रुतीच झालं. कार्तिक, कार्तिक स्नेहल, स्नेहल झालं. अजून मला सांग दाखव. आठशे सहा किती आलं स्नेहल? 803 कसं आलं स्नेहल? 3 नाही येणार. 803 नाही येणार. 803 कुठून आलं तुझं? 3 × 2 परत 6 होता ना. 6 येईल. लक्ष्मी कुठे गेली? लक्ष्मी गायब झाली. हे बघ परत आपण करूया. चला इकडे बघा. चला इकडे बघा परत. राम इकडे लक्ष दे. 62 ची फोड केली. किती येणार? किती येणार सांगा? पटपट बोला. 60 अधिक 62 13 ची फोड बोला. 10
शक्ती बरोबर. आता गुणाकार करायचा. आता इथे दोन शून्य आहे, दोन शून्य आहेत ना, मग ते लिहून टाकायचे. हा एक शून्य, हा एक शून्य लिहून टाकायचा. सहा एके, सहा एके सहा. आता दहा दुणे आपण इथे शून्य लिहून टाकू. दहा एक दोन, दहा दुणे वीस. आता तीन ने तीन सक आधी शून्य लिहून टाकू आपण. तीन सक अठरा. स्नेहल लक्ष दे, अठरा. तीन दुणे हा मग तू ते केलं नाही का, तू केलं नाही का स्नेहल तू केलं नाही का सहा. हा बरं, इकडे बघ. आता यांची आपल्याला बेरीज करायची यांची. ओके ने, सहाशे अधिक एकशे ऐंशी अधिक वीस अधिक सहा. सहा इथे किती येणार, सहा. आठ आणि दोन दहा, अशी शून्य, चला एक. सहा आणि एक सात आणि एक आठ, आठशे सहा. सगळ्यांचं आलं. स्नेहलच काय बरं चुकलं होतं, तीन दुणे सहा केले नाही तिने, सहाच्या ऐवजी तीन लिहिले तिने बहुतेक. हो ना, ते सहाच्या ऐवजी ना तीन लिहिले होते तिने. हा तेच मला वाटलं, तिने गुणाकार केलाच नाही तिने. समजलं सगळ्यांना? इथे केलं का बरोबर, इथे बरोबर केलं होतं का? हा, आणि इथे लिहिलं नाही, इथे तिने तीन लिहिले. बर ठीक आहे, अशा चुका करू नका. चुक करायचं नाही, छोट्या छोट्या चुका निगडीत चूक येतं पूर्ण. ठीक आहे ना, समजलं? एवढं समजलं. बर आता ही गणित तुम्ही घरी करायची आहेत. हे पा, हे गृहपाठात ही सोडवायची गणित. सगळी ही सगळी गणित गृहपाठात सोडवायची. हा गृहपाठ. आणि ही पद्धत आणखीन एक वेगळी पद्धत आहे, उभी मांडणी. ही आपण उद्या करूया. आणि हातच्यांचा गुणाकार, बरं, हातच्यांचा गुणाकार आपण उद्या करू. आणखीन एक पद्धत मी शिकवते, थांबा. आता ही जी पद्धत केली की नाही आपण, ही पद्धत केली ना हीच वेगळ्या पद्धतीने कशी करायची बघा. आता दोन अंकी संख्यांचा गुणाकार आता आपण केला, आता उभी मांडणी करून गुणाकार करूया. उभी मांडणी करून गुणाकार. उभी मांडणी करून गुणाकार कसा करायचा, सोपं आहे. आता समजा एक गणित दिलं, चौतीस गुणिले दोन असं गणित. आधी लक्ष द्या इकडे, करू नका आता, इकडे लक्ष द्या. स्नेहल इकडे बघ, स्नेहल समोर बघ ना. चौतीस गुणिले दोन, आता हे गणित आपण आधी आडवं करत होतो ना, आता उभं करायचंय. हा काय करणार आपण, जसं बेरीज करत होतो की नाही बेरीज, तसं आखायचं आता सरळ. दशक, एकक, जसं आपण बेरीज करताना करत होतो, बेरीज करताना तसंच आखायचं. हा चौतीस गुणिले दोन, सोप्प आहे हे एकदम, हे सगळ्यात सोपं. आता पाढा म्हणायचा,
पाडा बोलायचा यानी याला गुणायचं बे एके बे चला बोला बे एके बे बे दुणे चार बे त्रिक सहा बे चोक किती आठ बे त्रिक बोला लक्ष्मी समोर बघ त्रिक हा तीन चा म्हटलं तरी चालेल तीन एके तीन तीन दुणे सहा बरोबर सोप कळलं हे बरोबर किती उत्तर आलं अडुसष्ट सोप आहे ना हे सोप आहे की नाही समजायला बर मग आता हे गुणाकार आत्ता तुम्ही करा बरं पट 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 आत्ता करा हे पुस्तकातच करा हे करा म्हणजे इथपर्यंत आपण हे उद्या करूया हातच्यांचा गुणाकार उद्या करू हे एवढं आत्ता करा पटकन स्नेहल स्नेहल हे सोडव ना हे सोडवायला सांगितलं मी आत्ता आत्ता करायचं एवढं झालं की मग आपण थांबूया हे उद्या करू हातच्यांचा गुणाकार उद्या करूया हे आत्ता करा पाडा बोलायचा आहे जसं आपण याचा इथपर्यंत पाडा बोललो याचा इथपर्यंत बोललो तसेच पाडे बोलून करायचे गुणाकार